गुड मॉर्निंग फ्रेंड्स, यू आर वेलकम इन स्टैंडर्ड सेकंड क्लासरूम एंड टुडे दिस इज द सेकंड पार्ट ऑफ आवर टॉपिक एंड टॉपिक नेम इज लेट्स स्पीक। चला बोलूया इंग्रजीतून, ठीक आहे। दिस इज ललित एंड दिस इज श्यामल, दे इंट्रोड्यूस देमसेल्फ। या ठिकाणी ललित आहे आणि ही श्यामल आहे, ते एकमेकांची ओळख करून देत आहेत। सर्वप्रथम ललित, फर्स्ट ललित। हॅलो, माय नेम इज ललित। हॅलो, माय नेम इज ललित। आणि ललित स्वतःची ओळख करून देतो की माझं नाव काय आहे, ललित आहे। नाव श्यामल। हाय, आय एम श्यामल, मी श्यामल आहे। अशा प्रकारे ती स्वतःची ओळख करून देते। आता दोघांची ओळख झालेली आहे, त्यानंतर श्यामल ललितला प्रश्न विचारते। काय प्रश्न विचारते? व्हॉट इज दॅट इन युअर हँड। काय प्रश्न विचारते? व्हॉट इज दॅट इन युअर हँड, तुझ्या हातामध्ये काय आहे। मग ललित उत्तर देतो, दिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, ही माझी इंग्रजीची डिक्शनरी आहे। इट इज व्हेरी युजफुल, आणि ते खूप उपयोगी आहे। आता ललित प्रश्न विचारतो श्यामलला, व्हॉट इज दॅट इन युअर हँड, की तुझ्या हातामध्ये काय आहे। आता श्यामल बोलते, दिस इज माय वॉटर बॉटल, ही माझी पाण्याची बॉटल आहे। इट इज व्हेरी युजफुल, आणि ती बॉटल पण खूप उपयोगी आहे। त्यानंतर श्यामल ललितला एक विनंती करते। काय विनंती करते? बघा, कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी, तू मला तुझी डिक्शनरी उसने देशील का। तिला ती हवी आहे म्हणून ती काही दिवसांनी ती परत करेल, म्हणून ती म्हणते लेंड मी युअर डिक्शनरी प्लीज। तर आता ललित उत्तर देतो, श्योर, नक्कीच। मे आय हॅव सम वॉटर प्लीज, मला थोडेसे पाणी मिळेल का। आय एम व्हेरी थर्स्टी, मी खूप तहानलेला आहे, मला तहान लागली आहे, मला पाणी मिळेल का। मे हॅव सम वॉटर, ज्यावेळेस आपण विनंती करतो तर त्यावेळेस आपण काय म्हणायला पाहिजे, मे आय हॅव सम वॉटर प्लीज, परवानगी परमिशन मागतो आपण त्यावेळेस। तर त्यानंतर श्यामल उत्तर देते, श्योर, नक्कीच, हिअर इट इज, हे घे, ठीक आहे, हे घे पाण्याची बॉटल। अशा प्रकारे संवाद आहे, कन्वर्सेशन आहे। तर आपण अशा प्रकारे लेट्स स्पीक म्हणजे इंग्रजीतून बोलू शकतो, किती सोपं आहे, नाही का। चला तर आपण एखाद्याला वस्तू मागत असताना अशा प्रकारे यांच्या प्रकारे संवाद साधला पाहिजे। तर मुलांनो, आवडलं का तुम्हाला हे इंग्रजीतून बोलणं?